सगळे शेतकरी हे आज त्रस्त झालेले आहेत आणि आता यांना पाना फुटलाय निवडणुकीच्या तोंडावर. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, आम्ही करून दाखवलं आणि सरकार पाडलं नसतं तर मी परत करून दाखवलं असतं आणि सरकार आल्यानंतर मी परत करून दाखवणार आहे. हमी भाव सुद्धा प्रत्येक पिकाला, मग तो काजू असेल किंवा काही असेल, त्याला आपलं सरकार आल्यानंतर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा वचन मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे. पण आत्ता यांनी ज्या काही योजना आणलेल्या आहेत, माता भगिनींना आत्ता कळलंय ना, लोकसभेत फटके पडले, खरे इथला फटका तुम्ही द्यायला पाहिजे होता, नको तो माणूस डोक्यावर का घेतला हेच मला कळलं नाही, का घेतला? अरे ते दिवस आठवणा कशी गुंडगर्दी होती. म्हणजे तो जो काही काळ होता 2004-2005, मी त्या मतदारसंघात बसलो होतो आणि गाव वाड्या वस्ते पाडी सगळे जे काय होतो मी फिरत होतो, कुठे 20 घरांचं गाव, कुठे 25, कुठे 10, कुठे 15, संपूर्ण एक अशी भयान शांतता होती, भीतीचं वातावरण होतं, दहशत होती, सगळी लोक येऊन बोलत होती. आणि मग मी निघाल्यानंतर एका ठिकाणी एक तरुण धावत आला, मला म्हणाले, उद्धवजी आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण इकडे आलात, पण म्हणे नंतर निवडणुका झाल्यावर तुम्ही निघून जाल, आम्ही इकडे राहू, आमच्या बघा इकडे अजूनही दिवे नाही आहेत, आमच्या मुली आमची मुलं ही रस्त्यातनं एकटी दुपटी कधी रात्री अपरात्री यावं जावं लागतं, त्यांचा वाली कोण, उद्या यांनी केलं तर आम्हाला वाचवणार कोण, कोणीतरी इकडे द्या म्हणे की जो ठाण मांडून बसेल आणि आमचं रक्षण करेल. आणि तेव्हापासून विनायक राऊत इकडे जवळपास त्या लोकसभेच्या आधी जेव्हा पहिली लोकसभा जिंकले होते 1.5-2 वर्ष इकडे ठाण मांडून बसले. कधी काय झालं, मी स्वतः एकदा त्या वैभववरती आला झालं, मी स्वतः धावून आलो होतो आणि कोकणने पुन्हा एकदा उभारी घेतली. आज ही उभारी टिकवायची का परत एकदा सगळ्या दरोडेखोरांच्या हातामध्ये तुमचं आयुष्य द्यायचं, हे येणारी निवडणूक म्हणजे तुम्ही ठरवणार आहात. आम्ही तळमळीने बोलतो, तळमळीने बोलतो, कारण हे भगवत नाहीये. ज्या काही गोष्टी इकडे चालल्यात या भगवत नाहीये. म्हणजे मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांना जो प्रश्न विचारतो तसाच मी तुम्हाला विचारणार आहे आणि शक्यतो तुम्ही नाकारून दाखवा. याने उघड उघड धारावीच्या माध्यमातून मुंबई अडाणीच्या घशात घातले, जवळपास 1000 एकर मुंबई ही अडाणीच्या घशात घातले. मग उद्या तुमच्या काजू बागा असतील, आंब्याच्या बागा असतील, भात शेती असेल, काही असेल, जसं हे टिमलोना घेऊन तिकडे गोलकोर्स करायला गेले होते तसंच तुमच्या सातबाऱ्यावरती अदानीचं नाव लिहिणार नाहीत कशावरून? कोणाकडे दाद मागणार तुम्ही? चंद्रचूडांकडे? चंद्रचूड तर गेले, आता न्याय मागणार कोणाकडे? आणि हे भूत उभं राहत आहे, हे भूत आत्ताच नाही जर का गाडलं तर मला नाही वाटत परत कोणी आपल्याला वाचवायला एवढ्या मध्ये उभं राहू शकेल. कारण तुम्ही आणि आम्ही आपण मिळूनच एकमेकाला धीर देऊन आपलं कोकण वाचवायला पाहिजे. हा महाराष्ट्र सगळा त्या गुजरातच्या चरणी वाहून टाकतायत. उद्या महाराष्ट्राचा कारभार सुद्धा आज तर चाललाच आहे, उद्या मंत्रालय पण गुजरातला नेतील. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्ताच आपल्याला थांबवायला पाहिजे. बाकी वचननामा तर मी खिशात घेऊन फिरतोच आहे, सगळ्यांना दाखवतोच आहे, तुम्हाला पण देतोय आणि तुम्हाला वाटायला एवढा वचननामा बस आणि एवढ्यावरती आम्ही तुम्हाला मत द्यायचं. पण त्याच्या मागे मागे मी तो एक क्यू आर कोड दिलेला आहे, मोबाईलमध्ये स्कॅन केला तर तुम्हाला सविस्तर वचननामा येईल. मग त्याच्यामध्ये विनायकजी तुम्ही जे सांगत होतात की 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता, शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, ते 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार, हे करणार मी. अनेकदा ट्रीटमेंट घ्यायला गेल्यानंतर खिशात पैसे नसतात, बट जोपर्यंत पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत ट्रीटमेंट उपचार सुरू होत नाहीत. मग काय करायचं तर 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा हे सुद्धा आपली सरकार देणार आहे. महिलांना तर 1500 ते 3000 आपण तळणारच आहोत, पण महिलांसाठी खास करून स्वतंत्र पोलीस स्टेशन जिकडे अधिकारी पण आणि महिला पण पोलीस असतील अशी पोलीस स्टेशन आपण राज्यभर उभारणार आहोत. बऱ्याच गोष्टी करणार आहोत, पण हे करणं केवळ आणि केवळ करून घेणं हे तुमच्या हातामध्ये. आज यांनी ज्या काही घोषणा केल्यात महिलांना 1500 रुपये, अहो मोदीजी तुम्ही 15 लाख देणार होता ना, आणि 1500 का देत आहे? आता यांच्या सगळ्या योजना यांची सगळी तोंड उघडायला लागली. आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता, तुम्हाला आम्हाला नव्हता. पण आता एकदा निवडणुकीत लोकसभेत फटका दिल्यानंतर त्याच्यानंतर लाडकी बहीण यांना आठवली
त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पाहिजे ते त्यांना आठवलं, त्याच्यानंतर आणखीन जो काही यांचा जुमलानामा आहे तो त्यांना आठवायला लागलेला आहे. पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी निवडणुकीची वाट नव्हती बघितली. निवडणूक झाल्याबरोबर पहिला माझा जो निर्णय होता तो रायगडाला निधी देणं आणि शेतकऱ्याचं कर्ज शेतकऱ्याला कर्ज मुक्त करणं हा माझा एक पहिला निर्णय होता. आणि म्हणूनच ही गुंडगिरी